गुडघे दुखी, कंबर दुखी थांबेल, थकवा अशक्तपणा होईल दूर, करा हा घरगुती उपाय। नमस्कार मित्रांनो, आजारपणात किंवा आजारानंतरचं थकवा, अशक्तपणा किंवा शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी आजचा हा सोपा घरगुती उपाय तुम्हाला देखील फार उपयुक्त ठरणार आहे। याशिवाय अनेक महिलांना कंबरदुखी, गुडघेदुखी आणि एकंदरीतच सर्वच सांधेदुखीचा त्रास होत असतो। विशेष करून रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज नंतर आजचा हा सोपा घरगुती उपाय फार मोलाचा आहे। ज्या पुरुषांना शारीरिक कमजोरी, थकवा, अशक्तपणा जाणवत असेल अशा व्यक्तींनी देखील आजचा हा उपाय काही दिवस केला तर त्यांना देखील याचा निश्चितपणे फायदा होईल। चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमचे असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। सांधेदुखी थांबून थकवा दूर करणारा आजचा हा उपाय बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम एक भांडे घेऊन त्यामध्ये एक ग्लास एवढे गाईचे दूध घेणार आहोत। गाईचे दूध देखील कॅल्शियम आणि इतर आवश्यक पोषक तत्वांचा परिपूर्ण असा स्रोत असते। यानंतरचा घटक म्हणजे डिंक पावडर। आजकाल अगदी किराणा मालाच्या दुकानात देखील बाबळीचा डिंक उपलब्ध होतो। हा डिंक तुपामध्ये भाजून घेतला तर त्याचा चिकटपणा जाऊन त्याची अगदी सहजपणे पावडर बनवता येते। डिंकामध्ये कॅल्शियम आणि आयर्न मुबलक असल्याने हाडे मजबूत होण्यासाठी आणि रक्तवाढ होण्यासाठी याची फार मदत होते। आपण साधारण 1/2 चमचा एवढे डिंकाची पावडर या दुधामध्ये टाकायची आहे। यानंतरचा घटक म्हणजे खारीक पावडर। अगदी घरच्या घरी बनवलेली खारीक पावडर तुम्ही वापरू शकता। सांधेदुखी, थकवा, अशक्तपणा घालवण्यासाठी नियमित खारीक खाल्ली पाहिजे। आपण 1 चमचा एवढी खारीक पावडर घ्यायची आहे। आता शेवटचा घटक म्हणजे खडीसाखर। बाजारात अशी मोठ्या आकाराची ओबडधोबड आकाराची खडीसाखर विकत मिळते, तिचाच नेहमी वापर केला पाहिजे। आपण आपल्या आवडीनुसार ही खडीसाखर घ्यायची आहे। मी येथे 2 चमचे एवढी खडीसाखर घेत आहे। आता यामध्ये 1 कप एवढे पाणी टाकून हे व्यवस्थितपणे उकळून घ्यायचे आहे। आपण ॲड केलेले 1 कप पाणी उकळून फक्त दूध शिल्लक राहील इथपर्यंत हे दूध उकळवायचे आहे। मित्रांनो, कॅल्शियम आणि रक्तवाढीच्या गोळ्या खाण्यापेक्षा आपल्याकडे उपलब्ध असणारे प्राचीन आणि पारंपरिक असे सोपे घरगुती उपाय निश्चितच आपल्याला फायदेशीर ठरतात। हे व्यवस्थितपणे उकळवल्यानंतर ते थोडे थंड होऊ द्यायचे आहे आणि नंतर एका ग्लासमध्ये काढून घ्यायचे आहे। हे दूध दररोज सकाळ संध्याकाळ जेवणानंतर प्यायचे आहे। असे सलग 7 ते 21 दिवस केल्याने सांध्यांमधील वंगण वाढते, सांधेदुखी थांबते आणि रक्तवाढ होऊन थकवा आणि अशक्तपणा दूर होऊन शरीर देखील बलवान बनते। माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा। धन्यवाद।